मनाली न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आताच्या या क्षणाच्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बुलेटिन मध्ये पाहणार आहोत. तर बुलेटिनची सुरुवात करणार आहोत आता एका ब्रेकिंग बातमीने. आणि बातमी आहे सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी बिहारचे SP विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेनं क्वारंटाईन मधून सोडलेलं आहे. तर पाटणा सिटीचे SP विनय तिवारी सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुंबईत आलेले होते. तिवारी यांना 8 ऑगस्ट आधी बिहारमध्ये जाण्याची पालिकेनं सूचना केली आहे. रविवारपासून ते मुंबईमध्ये क्वारंटाईन होते आणि 14 दिवसांऐवजी 5 दिवस ते क्वारंटाईन राहिलेले आहेत. 24 माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. थेट सागरकडे जाणार आहोत. सागर, गुड मॉर्निंग. तर आज जी बातमी आत्ता येते ती म्हणजे बिहारचे SP विनय तिवारी यांना पालिकेनं क्वारंटाईनमधून सोडलेलं आहे, मात्र त्यांना बिहारला जाण्याची पालिकेनं सूचना केलेली आहे, तेही 8 ऑगस्ट आधी. काय सविस्तर माहिती आहे? तिवारी हे मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. अर्थात पर राज्यातून व्यक्ती इतर राज्यांमध्ये गेला असता त्या नियमावलीच्या अंतर्गतच त्यांना क्वारंटाईन केल्याचं महापालिकेचं म्हणणं होतं. अर्थात यावरून बिहार पोलीस आणि महाराष्ट्र पोलीसमध्ये वाद सुरू होता. आत्ता जी महापालिकेच्या वतीने जी माहिती समोर येते आहे त्यानुसार बिहार पोलिसांनी तिवारी यांना क्वारंटाईनमधून सूट मिळावी यासाठी अर्ज दाखल केला आणि त्यानंतरनं जो नियमानुसार आहे 7 दिवसाच्या आत एखाद्या व्यक्ती अत्यावश्यक कामासाठी कुठे गेला असेल तर त्याला 7 दिवसाच्या आत परत जाण्याची मुभा असते. जर 7 दिवसाच्या नंतरनं मात्र तो व्यक्ती त्या भागामध्ये जर राहिला तर त्यांची टेस्ट करणं आणि 14 दिवस क्वारंटाईन करणं अशी नियमावली आहे. त्या नियमाचा निकष हाताशी घेऊन मुंबई महापालिकेने 8 तारखेच्या आत तिवारी यांना परत जाण्याच्या सूचना केलेल्या आहेत. जर 8 तारखेपर्यंत म्हणजे 8 ऑगस्टपर्यंत जर तिवारी हे मूळ त्यांच्या राज्यामध्ये गेले नाही तर त्यांना परत पुढचे 7 दिवस राहावं लागेल. त्यांचे टेस्ट केल्या जातील आणि टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना सोडण्यात येईल. त्यामुळे या संदर्भातलं जे पत्र आहे ते देखील महापालिकेच्या वतीने बिहार पोलिसांना आणि तिवारी यांना रात्री उशिरा दिलं आहे. त्यानुसार आता तिवारी यांना महाराष्ट्रातनं आज जावं लागेल. जर ते गेले नाही तर मात्र त्यांना पुढचे 7 दिवस अजून क्वारंटाईन केलं जाईल आणि त्यांचे टेस्ट सुद्धा केल्या जातील. म्हणाले, धन्यवाद सागर या सविस्तर माहितीसाठी. सगळे अपडेट जाणून घेत राहणार आहोत या संपूर्ण प्रकरणामधल्या तुर्तास. धन्यवाद. तर सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीची आज ED कडून चौकशी होणार असल्याचं कळतंय. आणखी एक ताजी अपडेट्स ती म्हणजे रिया चक्रवर्तीची ED कडून चौकशी होणार आहे आणि आज ED मुंबई कार्यालयामध्ये तिची चौकशी केली जाणार आहे. तसेच समन्स तिला बजावण्यात आले. रियाचे CA रितेश शहा यांची आज चौकशी होणार असून रियाचा जवळचा मित्र सॅम्युअल मिरांडाची सुद्धा ED काल चौकशी केलेली होती. तर आज सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये रिया चक्रवर्तीची देखील ED कडून चौकशी केली जाणार आहे. मुंबईमधल्या ED कार्यालयात रियाची चौकशी होणार असल्याचं कळतंय. तर सुशांत सिंग राजपूतच्या घरातील व्यवस्थापन बघणाऱ्या सॅम्युअल मिरांडाची काल ED 10 तास चौकशी केली. दुपारी 2 च्या सुमारास मिरांडा ED कार्यालयात पोहोचला आणि तो थेट रात्री 12 नंतर बाहेर निघालेला आहे. पण बाहेर आल्यावर सॅम्युअल मिरांडानं माध्यमांशी बोलणं प्रकर्षानं टाळलेलं आहे. तर सुशांत सिंग राजपूतच्या घरातील व्यवस्थापन सॅम्युअल मिरांडा पाहत होता आणि त्याची काल ED 10 तास चौकशी केलेली आहे. सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, गुड मॉर्निंग. आणि आज पुन्हा एकदा सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये विविध घडामोडी घडताना दिसत आहेत. काल सॅम्युअल मिरांडाची 10 तास चौकशी, तर आज रिया चक्रवर्ती जिच्यामुळे या आत्महत्येनंतर वादाच्या भोवऱ्यात ती सापडलेली होती आणि तिची आज ED मुंबईतल्या कार्यालयात चौकशी केली जाणार आहे. साधारण किती वाजता या चौकशीला सुरुवात होईल, काय माहिती आहे? मनाली साधारणपणे रिया चक्रवर्तीला 10 च्या सुमारास ED कार्यालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याचसोबतच रिया चक्रवर्तीचा CA जो आहे रितेश त्याला देखील हजर होण्यास सांगितलेलं आहे. त्यामुळे आज ही जी चौकशी आहे ही चौकशी मोठ्या प्रमाणात आणि जास्त वेळ चालेल अशी शक्यता आहे अशी ED च्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती आहे. त्यानुसार सॅम्युअल मिरांडाची
परवा जी आहे ती जवळपास 12 ते 13 तास चौकशी झाली, काल 10 तास झाली आणि आणखीन पुढे त्याची चौकशी होणार आहे. कारण का रिया चक्रवर्तीच्या सांगण्यावरूनच सॅम्युअल मिरांडाला सुशांत सिंगचा मॅनेजर ठेवलं गेलं होतं आणि सॅम्युअल मिरांडाच सगळे सुशांतचे अकाउंट त्या ठिकाणी हँडल करत होता. याच पार्श्वभूमीवरती आता आज रिया चक्रवर्तीची चौकशी केली जाणार आहे आणि ईडीनं ही चौकशी अतिशय जलदगतीने सुरू केलेली आहे. त्यामुळे एकाच वेळी रिया चक्रवर्ती आणि तिचा सीए या दोघांची चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे जे फॅक्ट किंवा जे जी प्रश्नावली ईडीनं तयार केलेली आहे त्या सगळ्या प्रश्नावलीवरती या सगळ्यांची राऊंड द टेबल चौकशी जी होईल त्यामध्ये जी उत्तरं येतील त्या अनुषंगे ईडी जी आहे ती आपली कारवाई लवकरात लवकर करणार आहे. ईडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार जर या प्रकरणामध्ये त्यांना ज्या म्हणजे जी तक्रार त्यांच्याकडे आलेली आहे त्यामध्ये त्यांना बहुतांश तथ्य आढळतंय आणि या आठवड्यात ज्यांचा जबाब होणार आहे म्हणजे रिया चक्रवर्ती, तिचे वडील जे आहेत चक्रवर्ती, तिची आई जी आहे संजय चक्रवर्ती, तिचा भाऊ शोहित चक्रवर्ती आणि त्यानंतर सॅम्युअल मिरांडा असेल किंवा इतर लोक असतील यांची आणखीन चौकशी होणार आहे. त्यामुळे या आठवड्यामध्ये मोठी कारवाई ईडीकडून अपेक्षित आहे असं देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. अगदी बरोबर आहे. त्यामुळे अजित, या संपूर्ण घडामोडींवर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत. तुर्तास या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. तर अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी ईडीकडून आता 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि यामध्ये रिया चक्रवर्ती, त्याचबरोबर इंद्रजीत चक्रवर्ती, संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, श्रुती मोदी यांच्यासह एका अज्ञात आरोपीचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात गुन्हेगारी कट रचणं, आत्महत्येस जबाबदार असणं, अडवणूक करणं, चोरी, विश्वासघात करणं, फसवणूक करणं, कट रचणे या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. तर कलम 120B, 306, 341, 342, 380, 406, 420 आणि 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणामध्ये सगळ्यात आधी FIR दाखल करणाऱ्या बिहार पोलिसांच्या संपर्कात असल्याची माहिती CBI दिलेली आहे. तर CBI नेमके कोणकोणते गुन्हे दाखल केलेले आहेत ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. कलम 120B गुन्हेगारी कट रचण्यासाठी या कलमाचा तिथे कलमाची नोंद झालेली आहे. त्याचबरोबर कलम 306 आत्महत्येस प्रवृत्त करणे, कलम 341 एखादं कृत्य करण्यापासून बेकायदेशीररित्या रोखणं, कलम 342 बंदी बनवणं, कलम 380 राहत्या घरात चोरी करणं, कलम 406 गुन्हेगारी स्वरूपाची फसवणूक, कलम 420 विश्वासघात करणं, तर कलम 506 धमकावणं. या कलमांतर्गत सुशांत सिंग राजपूत आत्महत्ये प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. आणि यानंतर आणखी एक महत्वाची बातमी आहे ती म्हणजे नेहमीच आपल्या आक्षेपार्ह विधानामुळे वादाच्या भोरात सापडलेले इंदुलकर महाराज आज कोर्टात हजर राहणार आहेत. आपल्या आक्षेपार्ह विधानानं अडचणीत सापडलेल्या इंदुलकर महाराजांना आज संगमनेर कोर्टामध्ये हजर राहावं लागणार आहे. इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर संगमनेर कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह विधानावर आज सुनावणी होणार आहे. दरम्यान या प्रकरणी इंदुरीकर महाराज कोर्टात आपली काय बाजू मांडतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. यानंतर बातमी पाहणार आहोत ती म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत असलेलं नाव म्हणजेच आहे फेक फॉलोअर्स प्रकरणात जगप्रसिद्ध रॅपर बादशाह याची मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडून चौकशी करण्यात आली आहे. मात्र इतक्या मोठ्या सेलिब्रिटीला चौकशीला बोलावल्यामुळे बॉलिवूड विश्वातसुद्धा खळबळ माजली आहे. सोशल मीडियावरच्या फेक फॉलोअर प्रकरणात दिवसेंदिवस मुंबई पोलीस वेगाने तपास करत असतानाच आता एका बड्या हस्तीला या प्रकरणी चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. जगप्रसिद्ध रॅपर बादशाह उर्फ आदित्य सिसोदिया याची पोलिसांनी चौकशी केली. मात्र बादशाहला चौकशीच्या फेऱ्यात खेचल्यामुळं मोठी खळबळ उडाली.
बनावट प्रोफाईल्सच्या आधारे लाईक्स वाढवणे, मोठ्या कंपन्या आणि सेलिब्रिटी यांचं अर्थकारण, सेलिब्रिटी, क्रिकेटर, गायक, बॉडी बिल्डर यांचा यात समावेश. जितके फॉलोअर्स जास्त तितक्या जाहिरातींच्या ऑफर्स. फेक प्रोफाईलच्या माध्यमातून खोटे फॉलोअर्स निर्माण करणं. 67 साईट्सच्या माध्यमातून जगभरात हे काम सुरू. मोठे सेलिब्रिटीही जाळ्यात अडकण्याची शक्यता. राज्याच्या गृहखात्यानंही घेतली प्रकरणाची गंभीर दखल. बॉलिवूड गायिका भूमी त्रिवेदीच्या तक्रारीनंतर खरं तर सोशल मीडियावरच्या फेक फॉलोअर्स प्रकरणी तपास सुरू झाला आणि धक्कादायक वास्तव समोर आलाय. www.followerscart.com या परदेशी कंपनीचं नाव तपासात समोर आलं. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी अभिषेक दौडेला अटक केली आणि रॅकेटचा पर्दाफाश झाला. पण या रॅकेटच्या माध्यमातून आणखी 176 जणांनी सोशल मीडियावर अकाउंट उघडल्याचं उघड झालंय, ज्यामध्ये बॉलिवूडचे सेलिब्रिटी आणि काही खेळाडूंचाही समावेश आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर कोटीच्या कोटी फॉलोअर्स दाखवत उड्या मारणारे सेलिब्रिटी उद्या तुम्हाला याच फेक फॉलोअर्स प्रकरणात दोषी आढळले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. मुंबईहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, News 18 लोकमत. आणि यानंतर आणखी एक आता ब्रेकिंग बातमी आलेली आहे, ती म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. बातमी आहे कोल्हापुरातून, राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. तर धरणामधून 7000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू असून आत्तापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील 98 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसारलेला आहे. तर पंचगंगा नदीची पाणी पातळी ही 44.7 फुटांवर गेली आहे. त्यामुळे कोल्हापूर शहरात पावसाची बऱ्यापैकी उघडीप आहे. धरण क्षेत्र आणि घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, थेट संदीपकडे जाणार आहोत. संदीप, सध्या काय पावसाची परिस्थिती आहे, त्याचबरोबर राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडले असल्याचं सुद्धा कळत आहे, काय अपडेट्स आहेत? खरं तर हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आपण दाखवतोय म्हणाले News 18 लोकमतच्या प्रेक्षकांना. विस्मरणीय असं हे दृश्य आहे. दुधाप्रमाणे हा सगळं फेसाळणारं हे पाणी येते. मात्र हे जे दृश्य कोल्हापूरकरांनाची धडकी भरवणार आहे असं म्हणता येईल. त्याचं कारण असं आहे की काल रात्रीपर्यंत 3 दरवाजे उघडले होते, पहाटे तिसरा चौथा दरवाजा उघडलेला आहे आणि त्यात 7000 क्युसेक इतका पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये चालू आहे. हीच भोगावती नदी पुढे पंचगंगेला मिळते आणि हीच पंचगंगा पुढे कृष्णा नदीला मिळते. त्यामुळे हे जे टेन्शन आहे, राधानगरी धरणाचे दरवाजे उघडलेले, हे कोल्हापूर आणि सांगली त्याचबरोबर पुढे कर्नाटक राज्याला देखील धोकीदुखी ठरण्याची शक्यता आहे. कारण शहरासह जिल्ह्यात अनेक भागामध्ये पूर बऱ्यापैकी पावसाचा जोर जो आहे म्हणाली तो ओसरलेला आहे. कारण आपल्याला माहित आहे काल 102 बंधारे पाण्याखाली होते, पण आज सकाळपर्यंत 98 बंधारे पाण्याखाली आहेत, म्हणजे 4 बंधारे हे खुले झालेले आहेत. मात्र धरण क्षेत्रात कोसळणारा पाऊस आणि धरणामधून होणारा विसर्ग यामुळे मात्र पंचगंगा नदीची पाणी पातळी हळूहळू वाढत चालली आहे. महत्वाचं म्हणजे चांदोली धरण आणि कोयना धरणातून देखील आज संध्याकाळपर्यंत विसर्ग केला जाऊ शकतो. त्यामुळे कृष्णा, कोयना, वारणा आणि पंचगंगा या सगळ्या नद्यांच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ होणार आहे. यामध्ये ही शक्यता नाकारता येत नाही आणि त्याचा परिणाम असा होईल कोल्हापूर शहरामध्ये देखील याचं पाणी शिरण्याची शक्यता आहे. आणि नदीकाठच्या सगळ्या गावांना आता सतर्कतेचा इशारा तर दिला आणि पंचगंगा नदीची जी पाणी पातळी आहे ती आता तब्बल 43 फुटांवर जाऊन पोहोचलेली आहे. ऑलरेडी धोक्याची जी पातळी आहे ती पंचगंगा नदीनं ओलांडलेली आहे. NDRF च्या 4 तुकड्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दाखल झाल्यात. मात्र आज दिवसभर जर पावसाचा जोर कायम राहिला तर भीषण अशी पूर परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा गेल्या वर्षीप्रमाणे येऊ शकते असं म्हणता येईल म्हणाली. संदीप, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पुन्हा एकदा ही दृश्य पाहणार आहोत. कोल्हापुरातली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. राधानगरी धरणाचे 4 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत. कारण कोल्हापूर नगरीमध्ये राधानगरी येथे धरणाचे 4 दरवाजे उघडले असून धरणातून 7000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झाला. त्यामुळे आता कोल्हापूर जिल्ह्यातील 98 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. शहरासह जिल्ह्याचा पावसाचा जोर काहीसा ओसरलेला आहे. मात्र जर पुन्हा पावसाचा जोर वाढला, मुसळधार पाऊस झाला, तर परिस्थिती गेल्या वर्षीप्रमाणे होणंसुद्धा भीती व्यक्त केली जाते. मात्र आता सध्या धरणामधून 7000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर पंचगंगा नदीची पाणी पातळी सुद्धा 44.7 फुटांवर गेलेली आहे. आणि हे आपण दृश्य पाहतोय, हे राधानगरी धरणाचे हे दृश्य आहेत. 4 दरवाजे उघडले असल्याचे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यामुळेच
कोल्हापूर जिल्ह्यातील 98 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. आणि यानंतर पुणेकरांसाठी एक दिलासादायक बातमी आहे, ती म्हणजे पुण्यातील खडकवासला धरण सुद्धा 85% भरलेलं आहे आणि त्यामुळे नक्कीच यंदा पुणेकरांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार नाहीये. पाणी कपातीपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून सतत चांगला पाऊस होतोय आणि त्यामुळेच पुण्यासह काही भागांमध्ये पाणी पुरवठा करणारं खडकवासला धरण 85% भरलेलं आहे. आणि यानंतर बातमी आहे कोरोना संदर्भातली, नाशिकातली बातमी आहे. नाशिकमध्ये कोरोनाचा कहर अजूनही सुरूच आहे, तर गेल्या 24 तासामध्ये मृतांच्या आकड्यात सुद्धा वाढ झालेली आहे. काल गेल्या 24 तासात 31 जणांचा मृत्यू झालेला आहे, तर आणखी 1,146 रुग्ण तिथं आढळले आहेत. यातील 465 नवे रुग्ण आढळलेले असून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाच दिवसात बळी आणि पॉझिटिव्ह रुग्णांचा हा उच्चांक आहे. जिल्ह्यात आता पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या त्यामुळे 18,444 जाऊन पोहोचली आहे. बातमी आहे नवी मुंबईमधली. नवी मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसतोय. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी अथोनात प्रयत्न देखील केले जात आहेत, मात्र शहरातील 4 खासगी कोविड रुग्णालयांकडून आपला जैविक कचरा चक्क कचरा कुंडीत टाकला जातोय आणि या 4 रुग्णालयावर कारवाई करण्याचा प्रस्ताव तयार झालाय. मात्र आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांचे आणि रुग्णालयाचं साटल असल्यामुळे रुग्णालयावर कारवाई केली जात नाही असा आरोप होतोय. याहून दुसरी धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेच्या कोविड रुग्णालयातील जैविक कचरा उचलला जात नसून 5-5 दिवस हा जैविक कचरा उचलला जात नाहीये. कारण हा जैविक कचरा उचलणाऱ्या मुंबई वेस्ट मॅनेजमेंट या कंपनीला मागील 5 महिन्यांपासून वर्क ऑर्डर न दिल्यामुळे जैविक कचरा रुग्णालयात साचला जातोय. तोही डॉक्टर्स आणि नर्स यांच्या चेंजिंग रूम शेजारी. तर जैविक कचरा उचलणाऱ्या या कंपनीचे 40 लाखांहून अधिक पैसे येणं असताना देखील महापालिकेनं एक दमडीही या कंपनीला अद्याप दिलेली नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की वर्क ऑर्डर न देणे व प्रायव्हेट हॉस्पिटल्सवर कारवाई न करणे ह्या संबंधित ॲडिशनल कमिशनर काकडे सर व आरोग्य विभागाच्या संबंधित जे काही सर्व अधिकारी असतील त्यांच्यावर अभिजित भांगर सरांनी त्वरित कारवाई करायला पाहिजे. आणि यानंतर आता बातमी आहे कर्नाटकातली. कर्नाटकामधील शिमोगा येथे मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे शिमोगामधील अनेक ठिकाणं अनेक शहरं जी आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत. मुसळधार पाऊस इथे गेल्या 2 दिवसांपासून सुरू असून शिमोगा शहरात अनेक भाग पाण्याखाली गेलेले होतं, धरणसुद्धा भरत आलेले आहेत. ही दृश्य आहेत कर्नाटकातली शिमोगा येथील. आणि या सगळ्या घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये आता आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.